नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण जे पाहिलं ते ग्लायकोलिसिस, त्याचबरोबर क्रेप सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन पाहिलेली आहे. बघा, त्याच्या खालीच तुमच्या पुस्तकामध्ये हे दोन फ्लो चार्ट दिलेले आहेत. त्यामधला जो पहिला आहे म्हणजे जो हा आहे, प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन थ्रू एरोबिक रेस्पिरेशन ऑफ कार्बोहायड्रेट, प्रोटीन अँड फॅट्स. बघा, कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट्स यांचं जे यांच्यापासून जे एनर्जी प्रोडक्शन होतं कुठल्या रेस्पिरेशननं, एरोबिक रेस्पिरेशननं, ते या फ्लो चार्टमध्ये दाखवलेलं आहे. एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन असणार आहे, एअर प्रेझेन्स असणार आहे. बघा, मग आता सुरुवातीला जे दाखवलेलं आहे लिपिड, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, बरोबर आहे. कार्बोहायड्रेट जे आहेत हे प्रायमरी एनर्जी सोर्स आहेत, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा कार्बोहायड्रेटचा यूज होणार आहे. कार्बोहायड्रेट ग्लायकोलिसिसमध्ये काय होणार आहे, ग्लायकोलिसिस या प्रोसेसच्या थ्रू पायरुविक ॲसिडमध्ये कन्वर्ट होणार आहे. आपण बघितलेली आहे ग्लायकोलिसिस ही प्रोसेस आपण पाहिलेली आहे, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट, ग्लुकोज जो असणार आहे, ग्लुकोज कार्बोहायड्रेट आहे, हे ग्लुकोज जे आहे ग्लायकोलिसिसच्या प्रोसेसमुळे पायरुविक ॲसिड एंड प्रोडक्ट असणार आहे, शेवटचा प्रोडक्ट असणार आहे आणि त्याच्यामध्ये कन्वर्ट झालेला आहे. आणि देन आपण पाहिलं होतं की हे जे पायरुविक ॲसिड आहे हे ॲसिटिल को एन्झाईम एमध्ये कन्वर्ट झालेलं आहे, बरोबर आहे. हे आपण पाहिलेलं होतं. बघा, आता लिपिडसुद्धा आपण बघितलेलं होतं, लिपिड फॅटी ॲसिडमध्ये कन्वर्ट होत आहेत आणि फॅटी ॲसिड डिरेक्टली ॲसिटिल को एन्झाईम एमध्ये कन्वर्ट होत आहेत. प्रोटीन आहेत हे अमिनो ॲसिडमध्ये कन्वर्ट होत आहेत आणि अमिनो ॲसिड डिरेक्टली ॲसिटिल को एन्झाईम एमध्ये कन्वर्ट होत आहे, बरोबर. थोडक्यात काय लक्षात ठेवायचं, लिपिड, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स हे स्टेप बाय स्टेप ॲसिटिल को एन्झाईम एमध्ये कन्वर्ट होत आहेत. क्रेप सायकलमध्ये जे ग्लायकोलिसिसमध्ये तयार झालेले ॲसिटिल को एन्झाईम ए आहेत हे इंटर करतायत. क्रेप सायकल कुठे होत होती, मायटोकॉन्ड्रियामध्ये होत होती. ही जी प्रोसेस आहे ग्लायकोलिसिसची ही कुठे होत होती, सायटोप्लाझममध्ये होत होती. बघा, हे लक्षात ठेवायचे महत्त्वाचे असे इम्पॉर्टंट असे पॉईंट आहेत जे तुम्हाला परफेक्टली लक्षात राहिलेच पाहिजेत. बघा, मग काय सांगितलेलं आहे, हे आपण झालं काय, ग्लायकोलिसिस ही सायटोप्लाझममध्ये होत होती, क्रेप सायकल जी आहे मायटोकॉन्ड्रियामध्ये होत आहे, पण त्याच्यासोबत हे कार्बोहायड्रेटचं आपण बघितलं होतं, पण त्याच्यासोबत लिपिडसुद्धा फॅटी ॲसिडमध्ये कन्वर्ट होत आहेत आणि ॲसिटिल को एन्झाईम एमध्ये कन्वर्ट होत आहेत. प्रोटीनसुद्धा अमायनो ॲसिडमध्ये ब्रेकडाऊन होत आहेत, कन्वर्ट होत आहेत आणि ॲसिटिल ए को एन्झाईम एमध्ये कन्वर्ट होत आहेत. हा ॲसिटिल को एन्झाईम एचे जे मॉलिक्यूल आहेत हे क्रेप सायकलमध्ये इंटर होत आहेत आणि क्रेप सायकलमध्ये आपण जी क्रेप सायकल बघितली त्याचे एंड प्रोडक्ट जे असणार आहे त्याच्यापासून आपल्याला एनर्जी मिळणार आहे, पण त्याचसोबत CO2 आणि H2O हे बाय प्रोडक्टसुद्धा आपल्याला तिथे मिळणार आहेत. हे आपण पाहिलं होतं ह्या फ्लो चार्टचा एवढंच आपल्याला या फ्लो चार्टवरून लक्षात ठेवायचं. बघा, दोन्ही फ्लो चार्ट खूप इम्पॉर्टंट आहेत, हे व्यवस्थित लक्षात राहिले पाहिजेत. एनर्जीचे सोर्स कोण आहेत, लिपिड, कार्बोहायड्रेट, प्रोटीन. कार्बोहायड्रेट ग्लायकोलिसिसच्या थ्रू काय होणार आहे, ब्रेकडाऊन होणार आहे, म्हणजे ग्लुकोजचा मॉलिक्यूल आहे, ग्लायकोलिसिस प्रोसेसच्या थ्रू पायरुविक ॲसिडमध्ये कन्वर्ट होणार आहे, पायरुविक ॲसिड ॲसिटिल को एन्झाईममध्ये. लिपिड जे आहे फॅटी ॲसिडमध्ये कन्वर्ट होणार, फॅटी ॲसिडचे मॉलिक्यूल ॲसिटिल को एन्झाईम एमध्ये कन्वर्ट होणार. प्रोटीन जे आहे हे अमायनो ॲसिडमध्ये कन्वर्ट होऊन ॲसिटिल को एन्झाईम एमध्ये कन्वर्ट होणार. थोडक्यात तिन्ही लिपिड, कार्बोहायड्रेट, प्रोटीन हे ॲसिटिल को एन्झाईम एमध्ये होणार, फक्त वेगवेगळ्या मार्गाने ते कन्वर्ट किंवा ब्रेकडाऊन होणार आहेत. आणि हा ॲसिटिल को एन्झाईम पुन्हा त्या तिघांचाही रूट एकच होत आहे, म्हणजे लिपिड, कार्बोहायड्रेट, प्रोटीन ॲसिटिल को एन्झाईम एमध्ये कन्वर्ट होईपर्यंत तिघांचे रूट वेगवेगळे आहेत, पण नंतर जो रूट असणार आहे त्यांचा मार्ग असणार आहे तो एकसारखाच असणार आहे. ॲसिटिल को एन्झाईम ए क्रेप सायकलमध्ये एंटर होणार, जी मायटोकॉन्ड्रियामध्ये प्रोसेस होते, अँड देन क्रेप सायकल जी आहे ही एनर्जी प्रोड्यूस करणार, CO2 आणि H2O बाय प्रोडक्ट असणार आहेत. हे झालं एरोबिक रेस्पिरेशनमध्ये होतं. आता बघा, अनएरोबिक रेस्पिरेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑर सेल. आता अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन किंवा एअर अब्सेन्स आहे अशा ठिकाणी कसं होणार आहे काय, तर जे एनर्जी प्रोडक्शन आहे ते कुठल्या पद्धतीनं अनएरोबिक रेस्पिरेशन होत असताना होणार आहे. बघा, आता इथंसुद्धा ग्लुकोज दिलेला आहे, ग्लायकोलिसिसमध्ये ग्लायकोलिसिस प्रोसेस होती आहे, त्याच्या अंडर ग्लुकोज ब्रेकडाऊन होतो आहे, देन पायरुविक ॲसिडमध्ये कन्वर्ट होत आहे, बरोबर. इथंपर्यंत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता बघा,
अनएरोबिक रेस्पिरेशन थोडं वेगळ्या पद्धतीने असणार आहे. इथं फर्मंटेशन, अनएरोबिक रेस्पिरेशन म्हटलं की फर्मंटेशन हा शब्द लक्षात ठेवायचाच. आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघणार आहे की फर्मंटेशन नक्की काय आहे. पण बघा इथे काय होत आहे, तिन्हीमध्ये बघा एक कॉमन दाखवलेलं आहे, पायरुविक ॲसिड, पायरुविक ॲसिड, पायरुविक ॲसिड, बरोबर आहे. मग काय सांगितलेलं आहे, इथं तिन्हींचंही या पायरुविक ॲसिडचं फर्मंटेशन होत आहे. हे वेगवेगळे आहेत असं नाही. कधी जे ग्लायकोलिसिसमधून मिळालेलं पायरुविक ॲसिड आहे हे अल्कोहोलमध्ये कन्वर्ट होणार आहे, तर कधी पायरुविक ॲसिड फर्मंटेशन होऊन त्याच्यापासून व्हिनेगार, व्हिटॅमिन हे प्रोडक्ट मिळणार आहेत, तर कधी पायरुविक ॲसिड फर्मंटेशनच्या प्रोसेसमध्ये जाऊन लॅक्टिक ॲसिड प्रोड्यूस होणार आहे. बघा म्हणजे पायरुविक ॲसिड ह्या अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये या पायरुविक ॲसिडचं कन्व्हर्सेशन वेगवेगळ्या प्रोडक्ट्समध्ये होणार आहे. जशी गरज असेल शरीराला त्या पद्धतीनं होणार आहे असं लक्षात ठेवायचं आहे. बघा हे पायरुविक ॲसिड आहे, हा मधला फ्लोचार्ट स्टेप आहे ती बघा अगोदर. ग्लायकोलिसिस जे आहे पायरुविक ॲसिडमध्ये कन्वर्ट झालेला आहे. पायरुविक ॲसिड फर्मंटेशन या प्रोसेसच्या द्वारे व्हिनेगार आणि व्हिटॅमिन्स या डिफरंट प्रोडक्टमध्ये कन्वर्ट झालेला आहे विथ द हेल्प ऑफ व्हॅरियस मायक्रोब्स. बघा मायक्रो ऑर्गॅनिझम, फर्मंटेशन म्हटलं की मायक्रो ऑर्गॅनिझमची तिथं हेल्प घ्यावी लागणार आहे. बघा आता एखादा मोलिक्यूल असेल पायरुविक ॲसिडचा, तो फर्मेंटेशन प्रोसेसद्वारे अल्कोहोलमध्ये देन ईस्टमध्ये कन्वर्ट होणार आहे. आता एखादा पायरुविक ॲसिडचा मोलिक्यूल पायरुविक ॲसिड फर्मेंटेशनच्या प्रोसेसच्याद्वारे लॅक्टिक ॲसिडमध्ये कन्वर्ट होणार आहे. बघा काय सांगितलेलं आहे, एरिथ्रोसाइट आणि मसल सेल्स, इथे सेल लिहिलेलं आहे, एरिथ्रोसाइट आणि मसल सेल्स याच्यामध्ये लॅक्टिक ॲसिडचं, या सेल्समध्ये लॅक्टिक ॲसिडचं कन्वर्जन होणार आहे. बघा आता मसल सेल्समध्ये आपण पुढं आपल्याला थोडा पार्ट येणार आहे मसल सेल्सचा, कशासाठी गरजेचं असतं तिथे अनएरोबिक रेस्पिरेशन. बघा मग आता इथं तुम्ही म्हणाल की ग्लुकोजचं ग्लायकोलिसिसमध्ये होते आणि पायरुविक ॲसिडमध्ये होते, मग हे तर आपण एरोबिक रेस्पिरेशनमध्येही बघितलेलं होतं. पण फरक काय आहे की इथं एरोबिक रेस्पिरेशन आहे, प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन आहे, आणि इथे काय आहे, अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन आहे. ग्लुकोजचं ब्रेकडाऊन दोन्हीमध्ये सुद्धा होणार आहे, फक्त लक्षात काय ठेवायचे, प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. अब्सेन्स ज्यावेळेला असेल ऑक्सिजन त्यावेळेला तिथं फर्मंटेशन ही प्रोसेस काम करणार आहे किंवा वर्क करणार आहे. बघा या फ्लोचार्टमध्ये कुणाला काही शंका असेल तर मला नक्की विचारा. बघा आता एनर्जी प्रोडक्शन इन मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू अनएरोबिक रेस्पिरेशन. आत्तापर्यंत जे आपण बघितलं ग्लायकोलिसिस, क्रेप सायकल, त्याचबरोबर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन, हे आपण एरोबिक रेस्पिरेशनमध्ये बघत होतो. आता जे आहे एनर्जी प्रोडक्शन इन मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू अनएरोबिक रेस्पिरेशन, ऊर्जा निर्मिती करायची आहे, बरोबर आहे. मग कुठल्या प्रोसेसद्वारे, थ्रू अनएरोबिक रेस्पिरेशन, अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन असताना. बघा सम ऑर्गॅनिझम कॅनॉट लिव्ह इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये चाललेलं आहे हे. बघा सूक्ष्मजीवांमध्ये काही ऑर्गॅनिझम असे असतात जे ऑक्सिजन तिथं प्रेझेंट असेल तर ते राहू शकत नाहीत. फॉर एक्झाम्पल मेनी बॅक्टेरिया, काय खूप असे बॅक्टेरिया आहेत जे अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन राहत असतात. बघा सच लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव टू परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन फॉर एनर्जी प्रोडक्शन. प्रत्येक जीवाला कशाची गरज आहे, एनर्जीची, त्याचं कार्य करण्यासाठी एनर्जीची गरज आहे. मग आता ही एनर्जी निर्माण करायची आहे, मग ते कसे करणार आहेत, टू परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन, अनएरोबिक रेस्पिरेशनचा ते वापर करून एनर्जी प्रोडक्शन करणार आहेत. ग्लायकोलिसिस अँड फर्मंटेशन आर टू स्टेप ऑफ अनएरोबिक रेस्पिरेशन. बघा ग्लायकोलिसिस आणि फर्मंटेशन ह्या दोन स्टेप अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये आढळत आहेत. बघा ग्लायकोलिसिस पहिली स्टेप आहे, फर्मंटेशन सेकंड स्टेप आहे. ग्लुकोज इज अ इनकम्प्लीटली ऑक्सिडाइज्ड अँड लेस अमाउंट ऑफ एनर्जी इज ऑप्टेन्ड इन धिस रेस्पिरेशन. बघा काय सांगितलेलं आहे, ग्लुकोज जे आहे ते पूर्णपणे ऑक्सिडाइज किंवा ब्रेकडाऊन होत नाही, बरोबर आहे. ग्लुकोज हे पूर्णपणे इनकम्प्लीटली ब्रेकडाऊन होतं आहे, इनकम्प्लीटली ऑक्सिडाइज्ड होतं आहे, आणि त्याच्यामुळे लेस अमाऊंट, कमी प्रमाणात ऊर्जा निर्मिती तेथे होत आहे. पायरुविक ॲसिड प्रोड्यूस्ड थ्रू ग्लायकोलिसिस इज अ कन्वर्टेड इन टू अदर ऑर्गॅनिक ॲसिड ऑर अल्कोहोल विथ द हेल्प ऑफ सम एन्झाइम इन धिस प्रोसेस. धिस इज कॉल्ड द फर्मंटेशन. बघा पायरुविक ॲसिड जे आहे हे प्रोड्यूस
सॉरी पायरुविक ॲसिड प्रोड्यूस्ड, हे पायरुविक ॲसिड जे प्रोड्यूस झालेलं आहे थ्रू ग्लायकोलिसिस प्रोसेसनं. ग्लायकोलिसिस प्रोसेसच्याद्वारे पायरुविक ॲसिड जे प्रोड्यूस झालेलं आहे ते आता कन्व्हर्टेड होणार आहे ऑर्गॅनिक ॲसिड ऑर अल्कोहोलमध्ये. बरोबर आहे. कशाच्या मदतीनं? विथ द हेल्प ऑफ सम एन्झाईम इन धिस प्रोसेस. काही एन्झाईम्स असणार आहे त्यांच्या मदतीनं ग्लायकोलिसिसमध्ये प्रोड्यूस झालेलं पायरुविक ॲसिड हे कन्व्हर्ट होणार आहे ऑदर ऑर्गॅनिक ॲसिड और अल्कोहोलमध्ये. याच प्रोसेसला फर्मेंटेशन असं म्हटलं जातं. सम हायर प्लांट ॲनिमल्स अँड एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम अल्सो परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन इन्स्टेड ऑफ द एरोबिक रेस्पिरेशन इफ देअर इज अ डिप्लिशन ऑफ ऑक्सिजन लेवल इन द सराउंडिंग. बघा, काही हायर प्लांट्स, आता सगळ्यांना माहिती आहे प्लांट्स ॲनिमल हे प्रेझेन्स ऑफ एअरमध्येच काय होतं, त्यांचं रेस्पिरेशन होत असतं प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजनमध्ये. पण असं नाही की अनएरोबिक रेस्पिरेशन त्यांच्यामध्ये परफॉर्म होत नाही. बघा, हायर प्लांट ॲनिमल आणि एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम यांच्यामध्ये सुद्धा अनएरोबिक रेस्पिरेशन आढळतं. एरोबिक रेस्पिरेशनच्या ऐवजी अनएरोबिक रेस्पिरेशन आढळतं. कधी आढळतं? तर इफ देअर इज अ डिप्लिशन इन ऑक्सिजन लेवल इन सराउंडिंग. ज्या वेळेला ऑक्सिजनचे लेवल आपल्या आजूबाजूला आपल्या वातावरणात कमी असेल त्यावेळेला आपल्याला ऑक्सिजन कमी प्रमाणात मिळणार आहे. त्यावेळेला आपल्या शरीराला गरज असते अनएरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करण्याची. बघा, आता ह्याचीच उदाहरणं यांनी खाली दिलेली आहेत. फॉर एक्झाम्पल, हायर प्लांट्स म्हटलेलं आहे. बघा मग, सीड परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन इफ द सॉइल इज अ सबमर्ज्ड अंडर वॉटर ड्युरिंग जर्मिनेशन. बघा, प्लांट्समधली जर्मिनेशन ही सगळ्यात महत्त्वाची अशी प्रोसेस आहे. ज्या वेळेला रॅडिकल्स ग्रो होत असतात, प्ल्युम्युल्स ग्रो होत असतात, अशा वेळेला सीड काय आहे सॉइलमध्ये आहे, अशा वेळेला काय होणार आहे, तिथं जास्त प्रमाणात ऑक्सिजन असेल का सीडला? सीड आत असणार आहे सॉइलच्या, मातीच्या आत असणार आहे. त्यावेळेला तिथे जास्त प्रमाणात ऑक्सिजन लेवल नसणार आहे. अशा वेळेला तिथं त्याला काय होतं, अनएरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करावं लागतं. का? तर ऑक्सिजनची लेवल कमी आहे. सिमिलरली, आवर मसल अल्सो परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन व्हाईल परफॉर्मिंग द एक्झरसाइज. बघा, आता काय सांगितलेलं आहे, ज्या वेळेला व्यायाम करत असतो मसल सेल्स येणार, ज्या वेळेला व्यायाम करत असता तुम्ही त्यावेळेला तिथं अनएरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म होणार. कारण व्यायाम करण्यामध्ये आपली एवढी एनर्जी लूज होत असते की त्यावेळेला तिथं काय होते, एका पर्टिक्युलर पॉईंटला जाऊन आपल्याला ऑक्सिजनची जी लेवल आहे, ऑक्सिजन आहे तो आपल्याला कमी पडायला सुरुवात होतो. बघा, मग त्यावेळेला आपल्या शरीराला आपल्या बॉडीला अनएरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करण्याची गरज असते. ड्यू टू धीस द लेस amount of energy is produced in our body and lactic acid accumulate due to which we feel tired. बघा, अशा वेळेला ज्या वेळेला तुम्ही एक्झरसाइज करत असता त्यावेळेला काय होतं, कमी प्रमाणात एनर्जी प्रोड्यूस व्हायला सुरुवात होते आणि लॅक्टिक ॲसिड जमा होतं आणि त्याच्यामुळे काय होतं, आपण टायर्ड असं फील करत असतो. बघा, त्या अशा दोन कंडिशन्समध्ये अनएरोबिक रेस्पिरेशनची गरज असते हे इथे सांगितलेलं आहे. बघा, एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कॉम्पोनंट. बघा, आता काय सांगितलेलं आहे, डिफरंट फूड कॉम्पोनंट एनर्जी डिफरंट फूड कॉम्पोनंटपासून कशी मिळत आहे. बघा, एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेट आर स्टोअर्ड इन द लिव्हर अँड मसल इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. बघा, लिव्हरचा सगळ्यात इम्पॉर्टंट असा रोल आहे किंवा फंक्शन आहे बायो ट्रान्सफॉर्मेशन. बघा, मग काय सांगितलेलं आहे की एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणात, म्हणजे जास्त झालेले जे कार्बोहायड्रेट असतात ते लिव्हरमध्ये स्टोअर केले जातात आणि मसलमध्ये इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये ते काय केले जातात, स्टोअर करून ठेवले जातात. व्हॉट इज द सोर्स ऑफ प्रोटीन, व्हॉट आर दे मेड अप. प्रोटीनचे सोर्स कोणते आहेत आणि त्याचप्रमाणे ते कसे तयार होतात, प्रोटीन्स कसे तयार होतात. बघा, प्रोटीन्स आर द मॅक्रो मॉलिक्युल्स फॉर्म्ड बाय बॉन्डिंग टुगेदर मेनी अमायनो ॲसिड. सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की प्रोटीन्स हे अमायनो ॲसिडपासून तयार झालेले असतात. ॲक्च्युली प्रोटीन इज द चेन ऑफ अमायनो ॲसिड, हे एक सिंपल वाक्य डोक्यात ठेवायचंच आहे. काय? प्रोटीन इज द चेन ऑफ अमायनो ॲसिड. बघा, प्रोटीन्स ऑफ ॲनिमल ओरिजन आर प्रोटीन्स ऑफ ॲनिमल ओरिजन आर कॉल्ड अ फर्स्ट क्लास प्रोटीन. ह्या वाक्याचा अर्थ काय? बघा, आता व्यवस्थित लक्षात घ्या की
ॲनिमल्सपासून मिळणारे प्रोटीन जे असतात त्यांना फर्स्ट क्लास प्रोटीन असं म्हटलं जातं, एवढं इथे लक्षात ठेवायचं. वी गेट 4 किलो कॅलरी ऑफ एनर्जी पर ग्राम ऑफ प्रोटीन. बघा, पर ग्राम, प्रत्येक ग्राम ऑफ प्रोटीनपासून आपल्याला किती एनर्जी मिळणार आहे, 4 किलो कॅलरीज एवढी एनर्जी मिळणार आहे. अमायनो ॲसिड्स आर ऑप्टेन्ड आफ्टर डायजेशन ऑफ प्रोटीन. अमायनो ॲसिड आपल्या बॉडीला केव्हा मिळणार आहे, प्रोटीनचं डायजेशन झाल्यानंतर, प्रोटीन ब्रेकडाऊन झाल्यानंतर. कारण प्रोटीन काय आहेत, तर द चेन ऑफ अमायनो ॲसिड, ही चेन ब्रेकडाऊन होईल त्यावेळेलाच आपल्याला काय होणार आहे, अमायनो ॲसिड मिळणार आहेत. प्रोटीनची चेन ज्या वेळेला ब्रेकडाऊन होणार, बघा, दोज अमायनो ॲसिड्स आर ॲब्झॉर्ब्ड इन द बॉडी अँड ट्रान्सपोर्टेड अप टू ईच ऑर्गन अँड द सेल व्हाया ब्लड. बघा, हे वाक्य थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, पण अतिशय सोपं करून आपण सांगूया तुम्हाला की दोज अमायनो ॲसिड, हे जे अमायनो ॲसिड आहेत, कुठले अमायनो ॲसिड, तर हे अमायनो ॲसिड जे ऑप्टेन झालेले आहे डायजेशन ऑफ प्रोटीन. प्रोटीनचं डायजेशन झालेलं आहे, कसं लक्षात ठेवायचं, बघा, प्रोटीनचं डायजेशन झालेलं आहे, आपल्याला अमायनो ॲसिड मिळालेले आहेत. आता हे अमायनो ॲसिड ॲब्झॉर्ब करणार आहे इन द बॉडी, अँड आता हे अमायनो ॲसिड आपल्या बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब झालेले आहेत आणि ट्रान्सपोर्टेड प्रत्येक ऑर्गनला आणि सेलला ह्या अमायनो ॲसिडची गरज आहे. का? एनर्जी हवी आहे बॉडीला, त्याच्यासाठी अमायनो ॲसिड हवेत, बरोबर का? मग हे अमायनो ॲसिड कुठल्या मार्गाने, व्हाया ब्लडच्या मार्गाने ते काय होणार आहेत, प्रत्येक ऑर्गन आणि सेलजवळ जाऊन पोहोचणार आहेत. असं लक्षात ठेवा की शरीर आपलं आहे, त्याच्यामध्ये ब्लड, रक्त जे आहे तो आपल्या शरीराचा एक रस्ता आहे, प्रत्येक घटक पोहोचवण्याचा. ह्या ब्लडद्वारे सगळ्या गोष्टी पोहोचवल्या जातात. मग हा ब्लड एक जो रस्ता आहे, त्या रस्त्यावर अमायनो ॲसिड्स काय करत आहेत, चालत चालत प्रत्येक ऑर्गनला आणि प्रत्येक सेलला अमायनो ॲसिड प्रोव्हाइड होत आहेत. अमायनो ॲसिड, बरोबर आहे का, हे ब्लड जे आहे हा काय करत आहे, हे काय करत आहे, प्रत्येक सेलला आणि प्रत्येक ऑर्गनला अमायनो ॲसिड पोहोचवण्याचं काम करत आहे. बघा, फ्रॉम दिस अमायनो ॲसिड ऑर्गन अँड सेल प्रोड्यूस व्हॅरियस प्रोटीन नेसेसरी फॉर देमसेल्स. बघा, देमसेल्स. मग आता ह्या अमायनो ॲसिडपासून ऑर्गन अँड सेल प्रोड्यूस प्रोटीन नेसेसरी फॉर देमसेल. आता हे अमायनो ॲसिड जाऊन पोहोचलेले आहेत ऑर्गन आणि सेलमध्ये. प्रत्येक ऑर्गन आणि सेलला एकसारखं जाम प्रोटीन्स लागतील असे काय आहे का, नाही. व्हॅरियस प्रोटीन, वेगवेगळे प्रोटीनची गरज असणार आहे, बरोबर आहे का. बघा, मग हे वेगवेगळे प्रोटीन तयार करण्याचं काम हे तिथे अमायनो ॲसिड पोचल्यानंतर ऑर्गन आणि सेल करत असतात. अँड द होल बॉडी, दोज आर एक्झाम्पल गिवन इन फॉलोइंग डायग्राम. आता पुढची एक आपण डायग्राम बघायची आहे. बघा, काय बघितलं आपण, इथं आपल्याला बघा सांगितलेलं आहे अमायनो ॲसिड्स, बरोबर, म्हणजे काय, अमायनो ॲसिड पोचलेले आहेत जाऊन ज्या ज्या ऑर्गन्समध्ये पाहिजेत, हे ॲरो दाखवलेले आहेत, म्हणजे प्रत्येक भागात वेगवेगळे हवे आहेत, बरोबर का. मग आता हे अमायनो ॲसिड जाऊन पोचलेले आहेत सेलमध्ये, ऑर्गनमध्ये, आता ते कन्वर्ट होणार आहेत प्रोटीन्समध्ये. बघा, मागच्या स्लाईडमध्येच आपण बघितलेलं आहे की फ्रॉम धीस अमायनो ॲसिड ऑर्गन अँड सेल प्रोड्यूस व्हॅरियस प्रोटीन, म्हणजे आता हे अमायनो ॲसिड प्रोटीनमध्ये कन्वर्ट होणार आहेत ज्या भागाला, ज्या ऑर्गनला, ज्या सेलला, ज्या प्रोटीनची गरज असेल त्याच्यामध्ये ते कन्वर्ट होणार आहेत. बघा, मग आता काय सांगितलेलं आहे अमायनो ॲसिड्स, आता आपण हा पहिला बघूया वरचा, स्किन, मिलॅनिन अँड किरॅटिन. बघा, स्किनमध्ये जे प्रोटीन असतात ते सगळ्यांना माहिती आहेत, मिलॅनिन आणि किरॅटिन असतात. मिलॅनिन जो असतो, आपल्या शरीराला जो रंग असतो, कुणाचा रंग गोरा असतो, कुणाचा सावळा असतो, कुणाचा काळा असतो, तर हे रंग येण्याचा रंग जो आपल्याला मिळत असतो आपल्या शरीराला, ते मिलॅनिन प्रोटीनमुळे मिळत असतो. किरॅटिन जे आहे ते आपल्या नखांमध्ये, केसांमध्ये, पक्ष्यांच्या पंखांमध्ये हे किरॅटिन प्रोटीन प्रेझेंट असतं. बोन्समध्ये ओसिन नावाचं प्रोटीन प्रेझेंट असतं. बघा, सेल्समध्ये जे आहे व्हॅरियस प्रोटीन ऑफ द सेल मेम्ब्रेन व्हॅरियस एन्झाईम्स. बघा, काय सांगितलेलं आहे की सेल्समध्ये जे आहे व्हॅरियस प्रोटीन्स ऑफ सेल मेम्ब्रेन, आपण सेल मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर पाहिलेलं होतं बघा, त्याच्यामध्ये आपण फ्लुइड मोझॅक मॉडेल पाहिलेलं होतं. ह्याच्यामध्ये काही प्रोटीन्स असतात बघा, त्याच्यामध्ये पेरिफेरल प्रोटीन, इंटिग्रल प्रोटीन असे काही प्रोटीन्स असतात. ह्या प्रोटीन्समध्ये कन्वर्ट करण्याचं काम हे करत असतं. व्हॅरियस एन्झाईम्ससुद्धा असतात. पॅनक्रियाज, इन्सुलिन,
ट्रिप्सिन, बघा इन्सुलिनचं जे काम असतं आपल्या शरीरातली ग्लुकोज लेवल मेंटेन ठेवण्याचं काम इन्सुलिन करत असतं. इन्सुलिन मग आपल्या शरीरासाठी नेसेसरी आहे. बघा इन्सुलिन ग्लुकोजची लेवल आहे ती मेंटेन ठेवण्याचं काम करत असतं. त्याचबरोबर ग्लायकोजेनोसिस, प्रोटीन सिंथेसिस, लिपोजेनोसिस म्हणजे लिपिड सिंथेसिस करण्याचं काम, ग्लायकोजेनेसिस म्हणजे ग्लायकोजन सिंथेसिस करण्याचं काम करत असतं. त्याचबरोबर ट्रिप्सिन हे जे आहे, हे ट्रिप्सिन जे आहे ते काय करत असतं, तर हे ट्रिप्सिन प्रेझेंट असतं डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये असतं. बघा डायजेशन होण्यासाठी या ट्रिप्सिनची मदत होत असते. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये हे प्रेझेंट असतं. पिट्युटरी ग्लँड्स, बघा व्हॅरियस हार्मोन्स असतात. त्याचप्रमाणे मसल्स, ॲक्टिन अँड मायोसिन फ्लेक्सिबल प्रोटीन. बघा मसल्समध्ये आता ज्यावेळेला एक्झरसाईज करत असतो त्यावेळेला काय होत असतं, लॅक्टिक ॲसिड प्रोड्यूस होत असतं. मग त्या सगळ्या प्रोसेसमध्ये मसल्स हे ॲक्टिन मायोसिन हे फ्लेक्सिबल प्रोटीन इम्पॉर्टंट असतात. ब्लड जे आहे, हिमोग्लोबिन अँटीबॉडीज, ब्लडमध्ये जे प्रेझेंट असतं प्रोटीन हिमोग्लोबिन, हिमोग्लोबिन बघा ब्लडमध्ये असतं आणि काय करत असतं, लंग्समधला ऑक्सिजन बॉडीच्या ईच अँड एव्हरी पार्टला पोचवण्याचं काम हे हिमोग्लोबिनचं असतं. अँटीबॉडीज, अँटीबॉडीज सगळ्यांना माहीत आहे अँटीबॉडीजचं काम काय असतं, आपल्या शरीरात ज्या वेळेला अँटीजन्स एंटर करत असतात त्यावेळी त्यांच्याशी लढण्याचं काम, त्यांना प्रतिकार करण्याचं काम ह्या अँटीबॉडीज करत असतात. हा जो चार्ट दाखवलेला आहे किंवा ही जी इमेज आहे ही खूप इम्पॉर्टंट आहे, ह्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकता. बघा मी व्यवस्थित तुम्हाला सांगितलेले आहेत कुणाचे काय रोल्स आहेत, मी सांगताना ते तुम्ही लिहून घेतलेले असतील आणि जर नसतील घेतलेले पुन्हा एकदा ही स्लाईड बघा आणि पुन्हा एकदा मी सांगताना ते व्यवस्थित लिहून घ्या आणि ते कसे लिहिलेले आहेत मला ह्याचा फोटो काढून माझ्या नंबरवर पाठवून द्या. म्हणजे ह्याच्यात काही शंका असेल तरी मला विचारा. बघा आज आपण काय पाहिलेलं आहेत, हे दोन फ्लो चार्ट जे खूप इम्पॉर्टंट आहेत हे आपण पाहिलेले आहेत. एनर्जी प्रोडक्शन इन मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू अनेरोबिक रेस्पिरेशन पाहिलेलं आहे, एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कॉम्पोनंट्स पाहिलेले आहेत आणि ही सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट अशी प्रोटीन अँड डिफरंट अमायनो ॲसिड ऑप्टेनड ही आपण डायग्रॅम पाहिलेली आहे, ही इम्पॉर्टंट आहे. हा सगळाच भाग बघा तुम्हाला अवघड वाटण्यासारखं या चॅप्टरमध्ये अजिबात नाही आहे. आपल्या बॉडीशी सगळ्या गोष्टी रिलेटेड आहेत. तुम्ही जे काम करत असता, एनर्जी प्रोड्यूस होत असते ती कुठल्या मार्गाने होत असते, जर ऑक्सिजन प्रेझेंट असेल तर कुठला फ्लो चार्ट असणार आहे, म्हणजे हा असणार आहे एरोबिक रेस्पिरेशन. अनएरोबिक रेस्पिरेशन, अब्सेन्स असेल ऑक्सिजन त्यावेळेला आपली बॉडी ह्या पद्धतीनं काम करणार आहे. एनर्जी प्रोड्यूशन, आता मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये एनर्जी अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये कसं होणार मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये ते पाहिलं. एनर्जी डिफरंट कॉम्पोनंटपासून कशी मिळणार आणि जे आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये प्रोटीन अमायनो ॲसिड काम करत असतात त्यांचं काम काय असतं ते आपण व्यवस्थित इथे पाहिलेलं आहे. यात कोणाला काही शंका असेल तर मला नक्की विचारा, मेसेज करून फोन करून विचारलं तरीसुद्धा चालेल. आणि कोणी अजून यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, म्हणजे एखादा व्हिडिओ ग्रुपवर जरी राहून गेला तरी तुम्हाला यूट्यूबच्या चॅनेल तुमच्या यूट्यूबवर नोटिफिकेशन पडून जाईल.